ठाकरे गुट के नेता संजय राउत ने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के बेटे और सांसद श्रीकांत शिंदे पर गंभीर आरोप लगाए हैं। संजय राउत ने आरोप लगाया है कि श्रीकांत शिंदे ने मुझ पर हमला करने के लिए राजा ठाकुर को सुपारी दी है। राउत के आरोप के बाद आज शिंदे गुट की ओर से वर्धा के छत्रपति शिवाजी महाराज चौक पर धरना दिया गया। जसा तुम्हारा सर्वांना माहिती असेल की संजय राउत यांनी जे महाराष्ट्राचे लाडके खासदार युवा खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्याबद्दल जे एक कंप्लेंट नोंदवली आहे, जे बेताल वक्तव्य केलं आहे त्याबद्दल आम्ही त्यांचा निषेध करण्यासाठी आज इथे आहे। आमची युवा सेनेची पदाधिकाऱ्यांची एक बैठक होती, त्या बैठकीतूनच आम्ही आज निषेध करायला आलो आहे। आमचे संजय राऊतांना एवढंच म्हणणं आहे की तुम्ही आतापर्यंत तरी सेनेची वाट लावली, आता तरी सुधारा। हे सर्व जे कारस्थान घडलेलं आहे संजय राऊत सारख्या आणि संजय राऊत यांच्या सोबतच्या उद्धव साहेबांच्या आजूबाजूच्या भोवती असणाऱ्या यांच्यासारख्या लोकांमुळे घडलं आहे। जर आजही यांनी याच्यावर आळावा घात म्हणजे बंधन घातले नाही तर याच्यानंतर आणखी मोठा विषय यांच्यासोबत होणार आहे। म्हणून उद्धव साहेबांना हीच विनंती की उद्धव साहेब तुम्ही तुमच्या संजयला सांभाळा। त्यांच्यावरती लागली होती शिंदे गटांवरती ईडी लागली असती तो विषय वेगळा होता। आणखी यांचे जे म्हणणं आहे की 100 कोटी आणि 40 कोटी असं हे बोलतात, जसं काही 100 कोटी म्हणजे 100 रुपये झाले, 100 कोटी लोक जातानी येताना दिसणार आहे तर बँक अकाउंट ट्रान्झॅक्शन एवढ्या आपल्या भारताच्या, म्हणजे तुम्ही डायरेक्ट आमच्या भारताच्या ज्या संस्था आहे आपल्या गव्हर्नमेंट संस्था आहे, गव्हर्नमेंट अधिकृत आहे, पोलीस आहे, आपले मिलिटरी आहे, आर्मी आहे, CBI यांच्यावरती तुम्ही सीधा आक्षेप घेता या गोष्टीवरती की भारत सरकारवरती तुम्ही भारताच्या कार्यप्रणालीवरती आक्षेप घेता की 100 कोटी 200 कोटी 100 कोटी 50 कोटी म्हणजे हे काय छोटी हे नाही। जर बँक ट्रान्झॅक्शन पण होत आहे की कॅश पण होत आहे तर मग तुम्ही त्याला डायरेक्ट म्हणजे भारत सरकारचाच विरोध करत असल्यासारखं आहे। BCN News के लिए अभिषेक पानसी की रिपोर्ट।